मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांमुळे शहरावर ताण पडतो आणि सुनियोजित विकासाऐवजी नुसतेच प्रकल्प जाहीर केले जातात टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे मुंबई वरळी व्हिजन या कार्यक्रमात त्याच बोलत होते विकास प्रकल्पांना आपला विरोध नाही मात्र त्याचा समग्र आराखडा केला जात नाही उलट भ्रष्टाचारामुळे मूळ सुविधांवर पैसे खर्च न होता इतर गोष्टींवर पैसा वाया जातो असं म्हणाले ठाणे जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांमुळे लोकसंख्या प्रचंड वाढली आणि आता मूळ लोकांनाच सुविधा अपुऱ्या पडतात असं ते म्हणाले त्यासाठी लोकांनी सजग राहण्याची गरज आहे असंही ठाकरे यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचे पुतळे बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली परप्रांतीयांमुळे राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला